जुनी पेन्शन योजना लागू कराव्या मागणीसाठी गेले 7 दिवसापासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. जवळपास 32 विभागातील 68,000 पुणे जिल्ह्यातील कर्मचारी संपावर होते. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, या बैठकीवर जे निर्णय झाले त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? मुळात जे काही संपाच्या पाठीमागे घेतला ह्या अनुषंगाने जे काही बातम्या येत आहेत हे आम्हाला टी व्हीच्या माध्यमातून समजतंय. परंतु मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली हे आमचे राज्याचे नेते ज्यावेळेस आम्हाला सांगतील त्यावेळेस आम्ही या संदर्भात बोलू. परंतु जर आमची जी जुनी पेन्शन ही सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी ही जी आमची प्रामुख्याने मागणी आहे, ती मागणी जर शासनाने मान्य केली असेल आणि इतर ज्या 18 मागण्या होत्या त्या जर मान्य केल्या असतील तर निश्चितच आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. परंतु हा जो काही जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे निश्चितच कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि शासनाने त्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि ही घेतली असेल आम्हाला देखील असं वाटतं आहे. परंतु संपावर जाणं हे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला म्हणजे जाणीवपूर्वक संपावर गेलेले नव्हते. तुम्ही जे काही तुमच्या प्रतिनिधीशी याबाबत चर्चा झाली तुम्ही समाधानी आहात? आता काय चर्चा झाली आता सांगितलं आमच्या सहकाऱ्यांनी, आम्हाला अथोराईज कुठला निरोप नाही आपल्याकडनं आपल्या माध्यमातून असं कळतं आहे. पण जो आम्ही संध्याकाळी त्याच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर मग आम्ही जो काय असेल आमचा निर्णय आपल्याला कळवू. पण जर शासनाने जर असा आमचा सकारात्मक निर्णय घेतला असेल, जुनी पेन्शन लागू केली असेल किंवा अजून कोणी मागण्या मान्य केल्या असेल तर आम्ही शासनाचे खरंच आभारी आहोत. आणि आम्ही पण आता 7 दिवस झाले, 7 दिवस शासनाने आमचा विचार केला नाही, आज विचार केला तर आम्ही शासनाचे खरेच आभारी आहोत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, तुम्ही काय जे काय निर्णय तुमच्यापर्यंत आले त्याच्यावर तुम्ही समाधानी? अजून तर पूर्ण आम्हाला खात्रीपूर्वक निर्णय म्हणजे हे झालेलं नाही आहे. ज्यावेळेस आमची समिती कृती समिती आम्हाला वरून हे देईल, वरून जर आज्ञा देतील की तुम्ही आता संपामध्ये उतरू नका हे करा तर आम्ही निश्चितच आम्ही हे करू. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे आम्ही नक्कीच मनापासून आभार मानतो, कारण आम्ही जे कर्मचारी आहोत 24/7 काम करणारे कर्मचारी आहोत. आम्हाला आत्तापर्यंत आम्ही संपामध्ये उतरलं नव्हतं, परंतु आमचे तळागाळातले जे कर्मचारी आहेत त्यांना आत्तापर्यंत जो अन्याय सहन करत आलेले आहेत आणि कोणतीही मागणी केली नव्हती, ही पहिल्यांदाच आम्ही अशी मागणी केलेली आहे की पुढच्या पिढीला भावी पिढीला हे उपयोगाची पडेल आणि सर्वांसाठी निश्चितच चांगली मागणी सरकारने जर मंजूर केली असेल तर नक्कीच सरकारचे. हा, सर्वप्रथम संप मागे घेण्यात आला आहे आपल्या माध्यमातूनच आम्हाला कळत आहे. आमचे जे सहकारी आहेत ते मुंबईत असल्यामुळे आम्ही असं निश्चितपणे सांगू शकत नाही, तरी पण झाला असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. आणि असं कोणत्याही कर्मचाऱ्याला असं वाटत नाही की संपावर जावं म्हणून, जनतेची सेवा करावी म्हणून, कारण की आम्ही जे आत्ता जे मागितलं ते आम्ही आमच्या हक्काचंच मागतो, कारण की आम्ही काही सरकारच्या तिजोरीतलं मागत नाही आहे. कारण की आम्ही जे प्रॉव्हिडंट फंड वगैरे देत आलो आजपर्यंत त्याच्यावर जो व्याज वगैरे मिळतं तेच आम्हाला पुढे ते देत राहतात. तरी पण म्हणजे असा जर विचार केला असताना आहात का तुम्ही जी काही चर्चा तुमच्या? खरोखरच जर संप मिटला, जर अधिकृत घोषणा ज्यावेळेला होईल तेव्हा आम्हाला खरोखर समाधान मिळेल. ॲक्च्युली आम्हालाही तुमच्या माध्यमातून कळतं आहे आणि खरोखर संप मिटला असेल तर त्या बंधू भगिनींसाठी जे DCPS धारक आहेत यांच्यासाठी जे आम्ही लढत आहोत 7 दिवस त्या खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळाला असं आम्हाला वाटेल. हेच आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचे जर खरंच संप मिटवला असेल तर त्यांचे खूप खूप आभार. मुळातच आहे ना, जो संप पुकारलेला होता आम्ही, ही जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून पुकारलेला होता. आणि ह्या संपाची जर आपण व्याप्ती पाहिली, सरकारी कर्मचारी हा मुळातच घाबरणारा प्राणी आहे आणि तो याने पहिल्यांदाच एवढं मोठं धाडस केलेलं आहे बऱ्याच वर्षातून, ते आपल्या हक्कासाठी केलेलं आहे. आणि शासनाने आत्ता GR काढलेला नाही की जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून, त्याच्यामुळं आम्ही पूर्णतः त्या निर्णयावर, कारण समिती नेमली किंवा आश्वासन दिलेलं आहे, हां, त्याच्यामुळं जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याच मागणीसाठी केवळ आम्ही संप पुकारलेला होता. त्याच्यामुळं GR येणं हे आमच्यासाठी त्या दिवशी आमचा खरा आनंदाचा दिवस असेल. नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत जरी बैठक झाली असली तरी जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आंदोलनावर हे कर्मचारी जे आहेत ते ठाम आहेत. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, SAM TV News, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.